त्या बालमित्रांनो, तुम्ही बऱ्याचदा तुमच्या आई बाबांना बँकेत जाताना बघितलं असेल. आई बाबा बँकेत पैसे जमा करतात, कारण बँकेत ते पैसे सुरक्षित तर राहतातच, सोबतच बँकेला ते पैसे वापरण्यास मिळतात. आणि म्हणून बँक आपल्याला आपल्या पैशांचा काही मोबदला देते, आणि या मोबदल्यालाच गणितीय भाषेत व्याज असे म्हणतात. तर आज आपण सरळ व्याज हा घटक समजून घेऊया. सरळ व्याज हा घटक इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती, नवोदय परीक्षा, सोबतच वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहे. चला तर मग व्यावहारिक गणितातील सरळ व्याज हा घटक आपण विस्तृतपणे समजून घेऊया.